नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या पाककला या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। आज इथे मी तुम्हाला दोन कच्च्या बटाट्यापासून उपवासासाठी मस्त असा पदार्थ बनवून दाखवणार आहे। झटपट होणार आहे आणि कमी मेहनतीमध्ये बनणार आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी इथे मी दोन कच्ची बटाटे घेतलेली आहेत। आता पिलरच्या मदतीने याची वरची साल काढून घ्यायची आहेत। आता मी इथे दोन्ही बटाट्यांची सालं काढून घेते। तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये करायचं असेल तर तुम्ही इथे बटाट्यांचं प्रमाण जास्त वाढवून घेऊ शकता, पण मी इथे एका जणासाठीच करणार आहे आणि या दोन बटाट्यांमध्ये एका जणाला पुरेसा होईल एवढा नाश्ता बनून तयार होतो। आता या दुसऱ्यासुद्धा बटाट्याची सालं पिलरच्या मदतीने अशा पद्धतीने मी काढून घेते। तिथेच जर का तुम्ही साबुदाना खिचडी किंवा साबुदाना वडे खाऊन कंटाळला असाल तर कच्च्या बटाट्यापासून बनणारा हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करून पहा। खूप छान लागतो दह्यासोबत खायला। हा तुम्ही दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा लिंबाचं गोड लोणचं असतं त्यासोबत जरी खाल्लात तरी खूप छान लागतो। तर पहा, इथे मी दोन्ही बटाट्यांची सालं काढून घेतलेली आहेत। आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत। यासाठी मी एक प्लेट घेतलेली आहे। प्लेटमध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे आणि किसणी ठेवून बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहे। कारण का बटाटे किसल्यानंतर लगेच काळी पडतात, यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बटाटे किसतेवेळीच आपल्याला प्लेटमध्ये पाणी घेऊन बटाटे यावरती किसून घ्यायचे आहेत। म्हणजे बटाट्याचा किस आहे तो काळा पडणार नाही, पांढरा शुभ्र असा निघेल। तर पाहू शकता आता यावरती अजून थोडं पाणी घालून हा किस चांगला मी धुवून घेते। आता यातला थोडा किस घेऊन चांगला असा पिळून घ्यायचा आहे, म्हणजे यातला पाण्याचा अंश आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे। आता हे एका भांड्यामध्ये काढून घेते। अशाच पद्धतीने पूर्ण आता हा बटाट्याचा किस मी चांगला पिळून घेणार आहे, यातलं पाणी काढून घेणार आहे। तर पहा, मी इथे पूर्ण बटाट्याच्या किसमधलं पाणी काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये काही आपण साहित्य घालून घेऊया। चवीनुसार मीठ, इथे मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि एक छोटा चमचा इथे चिली फ्लेक्स घेतलेला आहे। हिरवी मिरची बारीक कट करून घालायची आहे। जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसली तर तुम्ही यामध्ये लाल मसाला असतो त्याचा जरी वापर केला तरीसुद्धा चालेल। आणि तुम्ही जर उपवासाच्या दिवशी साधं मीठ खात नसाल तर यामध्ये सेंदव मिठाचा वापर करा। आता यामध्ये मी घालून घेणार आहे 4 चमचे शेंगदाण्याचं कूट। शेंगदाण्याच्या कुटामुळे याला बाइंडिंग खूप छान येते, त्यामुळे आपल्याला शेंगदाण्याचं कूट आवर्जून घालायचं आहे। इथे मी शेंगदाण्याचं कूट थोडं जाडसर असं ठेवलेलं आहे, म्हणजे ज्यावेळेला आपण तो पदार्थ खाऊ ना त्यावेळेला शेंगदाण्याचे दाणे दाताखाली आल्यानंतर हा पदार्थ खायला खूप छान लागतो। आता हाताच्या मदतीने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तर पहा, मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटासाठी फक्त साईडला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण इथे पॅन गरम करून घेऊया। तर पहा, पॅन गरम करून घेतलेलं आहे। आता यावरती तेल घालून घ्यायचं आहे। तुम्ही यावरती तूपसुद्धा घालून घेऊ शकता। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसची फ्लेम हाय करूनच घ्यायची आहे। तर पहा, मी हे तेल पूर्ण असं तव्याभोवती पसरवून घेते। आता यातला एक गोळा घेऊन अशा पद्धतीने आपल्याला
या पॅनवरती थापून घ्यायचं आहे. या साईडला या तडा पडत आहेत त्या आपण चमच्याच्या मदतीने सुद्धा गोल राऊंडमध्ये करू शकतो. तर पहा, हाताने मी अशा पद्धतीने हे पॅनवरती थापून घेतलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण थालीपीठ थापतो त्याच पद्धतीने हे थापून घ्यायचं आहे. आता या साईडच्या कडा आपल्याला अशा थोड्या विस्कटलेल्या वाटत आहेत किंवा त्यांना भेगा गेलेल्या अशा वाटत आहेत, त्या चमच्याच्या मदतीने अशा एकत्र करून घ्यायच्या, म्हणजे छान असा गोल बनून तयार होतात. हे पहा, चमच्याच्या मदतीने छान असं गोल करून घेतलेलं आहे. आता यावरती सुद्धा आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. आता आपल्याला गॅस मीडियम करून हा खरपूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे. एक बाजू चांगली शेकली की नंतरच पलटवायचं आहे, अगोदर पलटवू नका. तर पहा, एका बाजूचा रंग छान असा सोनेरी झालेला आहे. आता दुसरी बाजूसुद्धा मी छान अशी सोनेरी रंगावरती भाजून घेणार आहे. तर इथे पाहू शकता दोन्ही साईडने मी सोनेरी रंगावरती भाजून घेतलेलं आहे. आता एका डिशमध्ये काढून घेते. कलरसुद्धा खूप छान आलेला आहे याला. आता इथे मी अजून एक तुम्हाला बनवून दाखवते. तवा गरम असला की पटपट आपल्याला करता येतात हे. तव्यावरती तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यावरती अजून एक गोळा घेऊन अशा पद्धतीने गोल आकारामध्ये थापून घ्यायचं आहे. तुम्ही जर का हे मिश्रण रुमालावरती जरी थापून घेतलं तरीसुद्धा चालेल. आणि अशा पद्धतीने आपल्याला चमच्याच्या मदतीने हा गोल राऊंड करून घ्यायचा आहे, म्हणजे दिसायलासुद्धा खूप छान दिसतं. तर पहा, हासुद्धा मी छान असा शेकून घेतलेला आहे. तर पाहू शकता या दोन बटाट्यामध्ये एकूण तीन बसतात, पण मी इथे अगोदर तुम्हाला दाखवण्यासाठी दोनच बनवून घेतलेले आहेत. यासोबत खाण्यासाठी मी दह्यामध्ये थोडंसं मीठ घालून आणि लाल मसाला घालून बनवून घेतलेलं आहे दही. माझी ही उपवासाची रेसिपी कशी वाटली, नवीन रेसिपी आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, मग कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.